विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे की प्रॅक्टिस सेट 2.1 मधले काही उदाहरण पाहणार आहे की जी उदाहरणं थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीनवर आधारित असतील किंवा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आधारित असतील त्याचं एक उदाहरण पाहू. इन फिगर अँगल एमएनपी इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट एमक्यू परपेंडिक्युलर सेगमेंट एमपी, एमक्यू इक्वल टू 9, क्यूपी इक्वल टू 4, फाइंड एमक्यू. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, एमक्यू इक्वल टू 9, इथं 9 लिहितो, एमक्यू 9 आहे. क्यूपी इक्वल टू 4, क्यूपी इक्वल टू 4 इथे क्यू आहे. आणि फाइंड एमक्यू, एमक्यू म्हणजे हे काढायचं निघा. आता काय दिलं आहे फिगर मध्ये बघू की हा इथला अँगल किती डिग्रीज आहे, 90 डिग्रीचा आहे. हा इथला अँगल किती आहे, 90 डिग्रीचा आहे. 90 डिग्रीचा आहे म्हणजे ट्रायंगल एम एन पी इज राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल एम एन पी इज अ राईट अँगल ट्रायंगल. एम एन पी इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा परपेंडिक्युलर टाकला इथे, परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हायपोटेनस. थेरम आहे इन राईट अँगल ट्रायंगल, इफ द परपेंडिक्युलर इज ड्रॉन ऑन हायपोटेनस देन दॅट परपेंडिक्युलर सेगमेंट इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द टू सेगमेंट दॅट हायपोटेनस इज डिवाइडेड, दॅट हायपोटेनस इज डिवाइडेड. म्हणजे हा जो सेगमेंट आहे सेगमेंट एन क्यू हा जॉमेट्रिक मीन आहे. कोणाकोणा जॉमेट्रिक मीन आहे, एम क्यू आणि पी क्यू, क्यूपीचं जॉमेट्रिक मीन आहे. हे आपल्याला लिहिता येईल बाय द विथ हेल्प ऑफ थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग घेऊ आपण इन ट्रायंगल एम एन पी, इन ट्रायंगल एम एन पी अँगल एम एन पी इक्वल टू 90 डिग्री, अँगल एम एन पी इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट एन क्यू परपेंडिक्युलर सेगमेंट एम पी, एम पी अँड देअर फॉर वी राईट एन क्यू स्क्वेअर इक्वल टू, एन क्यू स्क्वेअर इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी, एम पी एम क्यू इंटू क्यू पी बाय द थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन, बाय द थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन, जॉमेट्रिक मीन, थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन अँड देअरफॉर. बट एम क्यू इक्वल टू 9, क्यू पी इक्वल टू 4, पुट द व्हॅल्यू एन क्यू स्क्वेअर इक्वल टू 9 × 4, therefore एन क्यू स्क्वेअर इक्वल टू 36 अँड देअरफॉर एन क्यू इक्वल टू 6 टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काढला पण येतो एन क्यू स्क्वेअर, स्क्वेअर रूट एन क्यू आलं, 36 स्क्वेअर आहे 6 आहे, देअरफॉर एन क्यू इक्वल टू 6. आपल्याला काढायचं काय होतं, एन क्यू. ओके, लक्षात आलं. आता सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल काय, इन फिगर अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर सेगमेंट क्यू आर अँड क्यू डॅश एम डॅश आर, पीएम इक्वल टू 10, क्यूएम इक्वल टू 8, फाइंड क्यू आर. आता बघ हा ट्रायंगल आहे क्यू पी क्यू आर, या ट्रायंगल मध्ये हा अँगल 90 डिग्रीज आहे, पीएम इक्वल टू 10 दिलाय, क्यूएम इक्वल टू 8 दिलाय आणि पीएम परपेंडिक्युलर क्यू आर आहे, पीएम परपेंडिक्युलर क्यू आर आहे, काढा सांगितलं क्यू आर. आता क्यू आर काढायचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला क्यू एम काढावं लागल आणि मग क्यू आर काढता येईल. आता इथं बघा ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे याचा अर्थ ट्रायंगल कोणत्या प्रकारचा होईल, राईट अँगल ट्रायंगल. ही अल्टिट्यूड ड्रॉन ऑन हायपोटेनस, अल्टिट्यूड आहे, अल्टिट्यूड ड्रॉन ऑन म्हणजे परपेंडिक्युलर जर टाकला तो अल्टिट्यूड, परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन हायपोटेनस. आता परपेंडिक्युलर जर हायपोटेनस टाकला तर जो हा सेगमेंट आहे सेगमेंट पीएम इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट क्यूएम अँड सेगमेंट एमआर, सेगमेंट क्यूएम अँड सेगमेंट एमआर, याचा तो जॉमेट्रिक मीन आपला थेरम आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. म्हणजे पीएम ला आपल्याला जॉमेट्रिक मीन म्हणत आहे. देन लिहू आपण इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे. देन सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर सेगमेंट क्यू आर, परपेंडिक्युलर सेगमेंट क्यू आर अँड एवढं माहिती आहे, सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर सेगमेंट क्यू आर.
and therefore if a perpendicular is drawn in a right angle triangle, if the perpendicular is drawn on a hypotenuse, then that perpendicular segment is the geometric mean of the segment. कोणत्या सेगमेंटचा ज्योमेट्रिक मीन असतो? तर या दोन सेगमेंटचा. या परपेंडिक्युलर मुळे हायपोटेन्यूसचे जे दोन भाग झाले या दोन सेगमेंटचा तो ज्योमेट्रिक मीन असतो. देअरफॉर वी राईट पीएम स्क्वेअर इक्वल टू क्यूएम इंटू एम आर बिकॉज थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मीन देन पुट द व्हॅल्यू पीएम स्क्वेअर. पीएम ची व्हॅल्यू कमी तर माहिती आहे. पीएम इक्वल टू किती आहे? 10. 10 स्क्वेअर इक्वल टू क्यूएम किती आहे आपल्याला? क्यूएम इक्वल टू 8 इंटू एम आर देन 100 डिवाइडेड बाय 8 इक्वल टू एम आर देन भाग जरी काय भाग पाहावर 8 रिमेनिंग इज 2 20 झाले. 8 टू झा 16 रिमेनिंग इज 4 अँड देन 8 फाय 40 देअरफोर एम आर इक्वल टू 12.5 युनिट इज नॉट गिव्हन. देअरफोर 12.5 युनिट. आता एम आर ची लेंथ मिळाली. एम आर इक्वल टू 12.5 देन आता आपलं काढा काय सांगितलं? क्यू आर. देअर क्यू आर इक्वल टू क्यू डॅश एम डॅश आर मीन्स एम इज बिटवीन पॉईंट क्यू अँड आर. देअरफॉर वी राईट क्यू एम प्लस एम आर इक्वल टू क्यू आर. मग क्यू आर इथं काय लिहितलं? क्यू एम प्लस एम आर बिकॉज क्यू डॅश एम डॅश आर तर कोणतं व्हॅल्यू? क्यू एम इक्वल टू 8 प्लस 12.5 इक्वल टू 20.5 क्यू आर इक्वल टू 20.5 युनिट. ज्यावेळेस आपल्याला सेंटीमीटर मीटर दिलेला असेल त्यावेळेस आपलं युनिट असं लिहिलं पाहिजे. ओके कळालं का?